दररोज दोन अडीच घागर पाणी घालतो झाडायला. लांब आहे इथून हौद आहे रोडच्या पलीकडे, रोल पास करून इकडे रोडचं नाही नामलं तर एक घागर दोन घागर सकाळ संध्याकाळ घालतो. केव्हा घालणं नागरिक सुट्टी आल्या त्याच्यामध्ये एक दोन दिवस गॅप पडते, त्याच्यामुळं आम्ही झाडायची होईल तेवढी व्यवस्था करतो. इकडला ऑफिसचं काम बघून सर. किती आहेत झाडं? एकूण जवळपास 100-150 असतील सर. आणि इथं काही बोरची ह्याची काही व्यवस्था नाही? बोरची व्यवस्था होती पहिले सर, बरं ते नाही चालू नाही बंद आहे, त्याच्यामुळं आम्ही इकडूनच आम्ही पाठीमागं एक हवत आहे त्याच्यामधून नसता मग एक तर एक झालेला आहे रोडच्या पलीकडे तिथून घालतो खांद्यावर पाणी. जगत्यात वाटते सर, म्हणून तर हे केलेलं आहे सगळं. सगळ्या जनतेला सावली होईल, सगळ्याची इच्छा राहील, सगळ्यावर लक्ष राहील म्हणून केलेलं आहे सर. वैयक्तिक आपल्यासाठी म्हणून केलेलं नाही, बरी हे जगाचे कोणतरी नाव घेईल या भावनेनं केलेलं आहे कौतुक म्हणून. तहसील कार्यालयात 2 वर्षापूर्वी आम्ही टोटल 85 झाडं लावलेली आहेत. त्या 85 झाडांना तहसील कार्यालयामध्ये पाण्याची व्यवस्था आहे, परंतु कधी अधूनमधून पाणी नाही आले किंवा कधी पाणी नसते, त्यावेळेस उत्तम तेलंगा स्वप्रेरणेने स्वतः घागरीने जिथून मिळेल तिथून पाणी आणतो आणि 2 वर्षापासून तो झाडांच्या संवर्धनाचं काम करतो आहे. आणि तो स्वतः प्रेरित असल्यामुळे हे काम त्याला न सांगता तो स्वतः करत आहे. यावर्षीसुद्धा आम्हाला जे शासनाने टार्गेट दिलेलं आहे ती सर्व झाडे वृक्षारोपण आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला 10 झाडे संवर्धनासाठी देऊन त्यांचं संगोपन पुढच्या वर्षीपर्यंत ते पूर्णपणे जगेपर्यंत करण्यासाठी आम्ही त्यांना जबाबदारी देणार आहोत. उत्तम तेलंग हा स्वतःच्याच प्रेरणेने हा झाडाचं संगोपन करतो, त्यामुळे त्यांची आम्ही दखल पण घेतलेली आहे आणि 1 ऑगस्ट महसूल दिनाच्या दिवशी आम्ही त्याचा सत्कार पण केलेला आहे. आणि या पुढे पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतर कर्मचाऱ्यांनी पण असेच काम करावे असं आम्ही सर्वांना सूचना देणार आहोत.